बदलापूर शहरातील इंडियन एज्युकेशन सोसायटी कात्रप विद्यालयाने 2023 व 2024 पासून पुढील 5 वर्षांसाठी अतिरिक्त फीवाढीचा निर्णय घेतला असल्यामुळे शाळेच्या या निर्णयावर पालकांनी काही दिवसांपूर्वी संताप व्यक्त केला होता। या शाळेने जवळपास 50% फीवाढ केली असून इतरही बरेच कारण सांगत शाळा पालकांकडून हजारो रुपये सध्या वसूल करते आहे। याचा पाठपुरावा निलेश थिटे यांच्यासह इतरही पालकवर्ग गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे। काही दिवसांपूर्वी पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सुद्धा निवेदन दिलं होतं, परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही। त्यानंतर नुकतेच निलेश थिरटे यांच्यासह इतरही पालकवर्गाने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली व पालकांच्या समस्या मांडल्या। अजित पवार यांनी लगेचच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना फोन लावत पालकांची समस्या सोडवण्यास सांगितली। तसेच शाळेच्या नावाने धंदा सुरू केलेल्या या अनेक खासगी शाळांवर कारवाई नक्की केली जाईल असे आश्वासनही पालकांना दिले। नमस्कार, आज आदरणीय अजितदादा पवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांची आज विधानभवनमध्ये भेट घेतली होती। आज भेटीचं कारण एकच होतं, आमचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांची भेट शाळेच्या निमित्ताने घेतली आहे। शाळेने जी फीवाढ केली आहे IAS कात्रप विद्यालय या संदर्भात, हा जो विषय मी आज बदलापूरच्या खाली नगरसेवकापासून आमदारांपासून ते मी शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला विषय होता। जवळजवळ 1.5 महिना आम्ही पालक म्हणून सगळ्या संघटना म्हणजे संघी संघटना आम्ही लढतो आहे, पण आम्हाला कोणी न्याय देत नव्हतं। शेवटी अखेर मी विरोधी पक्षनेते आमचे अजितदादा पवार यांच्या कारणावर गोष्ट घालायला आज त्यांची भेट घेतली। आज त्यांनी मला एक अभिमान असं वाटतं की त्यांनी पुढाकार घेऊन तातडीने केसरकर साहेबांना फोन लावून या विषयात हात घालण्याची त्यांना विनंती केली। केसरकर साहेबांनी पण सांगितलं की बुधवारपर्यंत मी याच्यावर विषयात लक्ष घालतो आणि या शाळेला मी जाब विचारतो। शाळेने जी अतिरिक्त फीवाढ केलेली आहे कुठेच कायद्यात बसत नाही आहे। तरी मी जवळजवळ ह्यांना सगळ्यांना मी दाखवून झालेलं आहे। जवळजवळ मी शिक्षण अधिकारीपासून गटशिक्षण अधिकारीपासून फार मी आमदारांपर्यंत सगळ्या शिक्षण आमदारांपर्यंत सगळ्यांसगळं मी दाखवले, पण कोणीच त्याची दाद घेत नाही। त्याचा गैरफायदा ही शाळा उचलत आहे। या शाळेला आज कोणतरी जाब विचारता आला पाहिजे या अनुषंगाने मी आज डायरेक्ट विरोधी पक्षनेते आपले अजितदादा पवार यांची भेट घेऊन केसरकरांच्या मार्फत आज मी याला विरोध करतो आहे की आज त्यांनी आम्हाला पालकांना न्याय द्यावा हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। आणि पालकांनी पण सुद्धा अजून एकत्र येऊन अशा ज्या खाजगी संस्था ज्या आहेत वारेमाप जे मनमानी कारभार एक फीवाढ करतायत याला कुठेतरी रोष असा रोग बसायला पाहिजे हीच मी अपेक्षा करतो। प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे, आपली बदलापूर। घर हवं तेही रेल्वे स्टेशन जवळ, सोबत स्कूटी मोफत मिळाली तर किती मस्त ना। हे सगळं आहे पनवेल हायवे लगत असलेल्या राम रॉयल आणि राम रेगालिया मध्ये। ग्राउंड प्लस 7 चे अत्याधुनिक 2 टॉवर्स ज्यामध्ये आहेत एका इमारतीमध्ये 2 लिफ्ट, गुरुकुल व कात्रप हायस्कूल, बँकी व डीमार्ट ही हाकेच्या अंतरावर। लाल विटीचे दर्जेदार बांधकाम, टोडलर प्ले एरिया, स्काय गार्डन अशा एक ना अनेक सुविधा। मग अजून वाट कसली बघताय, अनेक ऑफर सहित आपले स्वप्नांचे घर आजच मार्क्यू एम्पायर सोबत बुक करा।